केरळमधल्या वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं होतं आणि या घटनेत आतापर्यंत 258 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक जण बेपत्ता असून अजूनही या ठिकाणी शोध मोहीम सुरूच असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. वायनाडमधील वाढता पाऊस आणि भूस्खलनासारख्या घटना का घडत आहे यावर एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी देखील भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या अधिक पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचं कारण अरबी समुद्रातील वाढतं तापमान असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. वायनाडमधल्या भूस्खलनाने अनेक गावे उद्ध्वस्त झालेली आहेत. आणखीन काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र बाधित भागात युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.